नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहे विदर्भातली जे की लग्न समारंभात किंवा घरगुती डाळभाजी छान झणझणीत अशी बनवते त्या पद्धतीची डाळभाजी. तर इथे मी हे डाळभाजी बनवण्यासाठी घेतली आहे एक मोठी वाटी भरून तुरीची डाळ आणि त्याचा पाव भाग म्हणजे चण्याची डाळ. तर या दोन्ही डाळी आपण घ्यायच्या आणि निवडून घेतल्या मी ह्या छान आणि स्वच्छ आता पाणी टाकून धुवून घ्यायच्या. पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायच्या. यामध्ये आपण सालं नसलेली मुगाची डाळ पण आपण यामध्ये टाकू शकतो. चण्याची डाळ टाकल्याने डाळभाजी ही खूप छान स्वादिष्ट अशी लागते चवीला आणि अगदी लग्न समारंभात किंवा एखाद्या महाप्रसादात वगैरे आपण जशी खातो तशा पद्धतीची भाजी ही बनते. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि ते बोटाची एक रेषा आहे तोपर्यंत त्या लेवलला मी पाणी टाकून घेतलं. तर इथे मी काही पालक कापून घेतली स्वच्छ धुवून, ती पालक मी यामध्ये टाकून घेत आहे आणि काही पालक मी बाजूला ठेवली जे की आपल्याला फोडणीमध्ये वरून टाकायची आहे. ही पालक डाळसोबत शिजणार आहे. इथे मी एक टोमॅटो यामध्ये कापून टाकत आहे, रफली असा कापून घेतला. त्यानंतर 2-3 मिरच्या, 2-3 आमसूल, त्यानंतर अगदी 1 ते 2 चमचे शेंगदाणे, हे सगळं साहित्य टाकून आपण हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि छान 3 ते 4 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर होऊ द्यायच्या. म्हणजे डाळ अगदी छान शिजते. चण्याची डाळ ही जी आहे तो दाणा पूर्णच राहते आणि तुरीची डाळ ही स्मॅश होते. तर ही छान शिजलेली आहे आता कुठे. त्यानंतर इथे मी मातीच्या कढईमध्ये हे भाजी बनवणार आहे. तर इथे तेल तापवायला ठेवलं, तेल तापलेलं आहे. यामध्ये मी 1/2 चमचा मोहरी घालत आहे. मातीच्या कढईमध्ये गॅस सुरू करण्याच्या आधीच तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि जिरं मोहरी छान फुलली तेव्हाच बाकीचे साहित्य टाकायचे. त्यानंतर मी लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे 1 चमचा. आपल्या इच्छेनुसार आपण कमी जास्त करू शकतो किंवा वरून मी तडका टाकणार आहे तर त्यामध्ये सुद्धा लसूण अद्रक मी कापून टाकणार आहे त्यामुळे मी कमी घातलेली आहे पेस्ट. त्यानंतर एक कांदा मी बारीक कापून टाकलेला आहे इथे. तर कांदा छान परतून घ्यायचा आणि लसूण अद्रकची पेस्ट जी आहे ती पण छान परतून घ्यायची आणि कांदा पण. नंतरच आपण बाकी साहित्य टाकायची यामध्ये. त्यानंतर इथे मी टोमॅटो टाकून घेत आहे. टोमॅटो पण बारीक कापून घेतला होता. एक टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे डाळ पालकसोबतच. त्यानंतर एक टोमॅटो आपण यामध्ये फोडणीमध्ये टाकायचा. सगळ्यात महत्त्वाचं, टमाटर आपल्याला कमी खायचं असेल तर आपण कमीसुद्धा टाकू शकतो, पण जास्त जर टाकलं तर चांगलंच लागते. म्हणून मी कमीत कमी 2 तरी टमाटर आपण डाळभाजीला टाकले पाहिजे किंवा 1 टमाटर मोठं. त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेत आहे. मिठाने टोमॅटो आणि कांदा लवकर शिजायला मदत होते त्यामुळे मी मीठ आधीच टाकून घेत आहे. त्यानंतर चवीनुसार तिखट, आपण हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये टाकलेल्या आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानुसारच आपण तिखट पावडर टाकायचं. त्यानंतर हळद, धने पावडर हे टाकून घेतलं मी. त्यानंतर गोडा मसाला टाकला. गोडा मसाला 2 चमचे टाकून घ्यायचा. इथे तो पॅकेटमधून पडत नव्हता त्यामुळे मी 1 चमचा आधी टाकला आणि 1 चमचा मी पॅकेटमधून टाकला. त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं टोमॅटो स्मॅश होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं. त्यानंतर इथे मी पालक जी बाजूला ठेवली होती काढून ती पालक मी छान स्वच्छ धुवून बारीक बारीक अशी कापून घेतली आणि ही पालक आता आपल्याला या फोडणीमध्ये टाकायची आहे. आणि ही पालक छान अशी पूर्ण श्रिंक होईपर्यंत, पूर्ण शिजून जाईल अशी शिजवायची आहे. त्या आता तुम्ही बघू शकता पालक छान शिजलेली आहे आणि नंतर आपण जे मिश्रण बनवलेलं आहे डाळ पालकचं कुकरमध्ये ते पूर्ण यामध्ये ओतून घ्यायचं. फोडणीमध्येच आपण कसुरी मेथी पण टाकू शकतो किंवा वरून पण आपण क्रश करून टाकू शकतो. जर फोडणीमध्ये टाकली तर त्याचा फ्लेवर छान येतो. आणि ही भरपूर वेळ उकळून घ्यायची, म्हणजे साधारण 5 ते 7 मिनिट छान उकळून घ्यायची मोठ्या गॅसवर. तर आत्ता मी कसुरी मेथी टाकून घेतली आहे यामध्ये आणि आत्ता छान मिक्स करून घ्यायची. आणि 1 चमचा यामध्ये गूळ टाकला. गुळाने छान चव येते म्हणून गूळ टाकला आणि अगदी थोडीशी कोथिंबीर टाकली, कारण काही कोथिंबीर
भाजी पूर्ण शिजवून झाल्यानंतर पण आपल्याला टाकायची आहे, त्यामुळे अर्धी आधी टाकली मी. आणि इथे तुम्ही बघू शकता छान आता मिक्स करून मी भाजी उकडून घेत आहे. तर मोठ्या गॅसवर ही भाजी उकडून घ्यायची, छान 5 मिनिट तरी कमीत कमी मोठ्या गॅसवर उकडून घ्यायची. तेव्हाच आपण जेही मसाले सगळे ॲड केले आहे त्यामध्ये त्याचा सगळ्यांचा फ्लेवर छान उतरतो. तर इथे तुम्ही बघू शकता आत्ता डाळभाजी ऑलमोस्ट आपली झालेली आहे. तर इथे मी त्या डाळभाजीसाठी थोडा तडका बनवत आहे. तडका वरून टाकल्यानंतर डाळभाजी अप्रतिम अशी लागते. तर इथे तुम्ही बघू शकता मी 1 चमचा तेल वापरलेलं आहे. त्यानंतर जिरं मोहरी त्यामध्ये टाकून घेतली. इथे लसूण आणि अद्रकचे मी मोठे मोठे असे काप करून घेतले आणि ते पण टाकायचे. छान लागते अद्रक, आपण जेव्हा तडक्यामध्ये टाकतो ते अद्रक छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर काही मिरच्या घेतल्या, लाल मिरच्या, त्या आपण अशा पद्धतीने तोडून त्या टाकल्या. मिरच्या झाल्या की गॅस बंद करून द्यायचा. तडका जेव्हा करतो तेव्हा मिरच्या लवकर होते त्यामुळे गॅस लवकर बंद करून द्यायचा. आणि नंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे. लाल मिरची पावडर अगदी थोडीशी टाकायची, कारण आपली भाजी ऑलरेडी तेज झालेलीच असेल. त्यानंतर थोडंसं नमक म्हणजे मीठ, आणि हा तडका आता या भाजीवर ओतायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी टेम्पटिंग, किती छान अशी पारंपरिक पद्धतीची चविष्ट अशी डाळभाजी आपल्याला दिसत आहे. आणि ही एका मोठ्या वेगळ्या बाउलमध्ये मी सर्व्ह करून दाखवते. तर या पद्धतीची डाळभाजी विदर्भात भरपूर प्रमाणात बनवल्या जाते आणि प्रत्येकाला डाळभाजी आवडते. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर विदर्भातले नसेल आणि दुसऱ्या भागातून कुठून बघत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डाळभाजी नक्की ट्राय करून बघा. खूप चविष्ट, अमेझिंग अशी चव याची असते. डाळभाजी सर्व्ह केल्यावर सुद्धा त्यावर थोडाफार तडका टाकायचा, त्याने टेस्ट खूप चांगली लागते. यासोबत भात किंवा पोळ्या दोन्ही पण चांगलं लागते, भाकरी पण छान लागते, त्यामुळे आपण नक्कीच काहीही बनवू शकतो. आणि ही भाजी म्हणजे खायला आवर्जून लोक महाप्रसादाकरिता वगैरे जातातच. विदर्भामध्ये अशी पद्धत आहे, कारण डाळभाजी अगदी चविष्ट बनवली जाते. नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल. येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमची चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज. आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.